संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। पाच पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा, शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर निपाणी, मोबाईल 0-94-48-14-24-21। आता बाळासाहेबांच्या भाषेमध्ये, ज्याला तुम्ही ठाकरी भाषा म्हणाल, काँग्रेसच्या समोर झुकणारे सगळे हिजडे, बाळासाहेबांच्या भाषेमध्ये, मी बोलत नाही, बाळासाहेबांची भाषा। मग आज काँग्रेस समोर कोण झुकतंय? यांचे उद्धव ठाकरे, संजय राजाराम राऊत। मग आता उद्धव ठाकरेला ठाकरे सेना प्रमुख म्हणायचं का हिजड्यांचा प्रमुख म्हणायचं बाळासाहेबांच्या भाषेमध्ये? ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं। आज जे काय वज्रभूट सभेच्या निमित्ताने BKC ला जे काय बॅनर लागले आहेत, त्याच्यावर माननीय बाळासाहेबांचे आणि माननीय माँसाहेबांचे फोटो लावले, तुम्हाला बाळासाहेबांचा किती अपमान करायचा आहे हे उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी ठरवावं। अरे ज्या काँग्रेस जनांना बाळासाहेबांनी ह्या ह्या शब्दामध्ये उल्लेख केलेला, त्याच काँग्रेस बरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून आज सभा घेताय आणि त्याच सभेमध्ये बाळासाहेबांचे मोठे मोठे फोटो लावताय। काल रात्री म्हणे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र छोटे पेंग्विन आणि त्यांचे आजूबाजूचे टवाळके सगळे गेलेले मुंबईच्या हुतात्मा चौकाकडे। मी मुंबई महापालिका प्रशासनाला सांगेन की पहिलं ते हुतात्म्याचा जे का आमचा परिसर आहे चौकाचा, ते गौमूत्राने त्याला स्वच्छ करा। हे महाराष्ट्राचे गद्दार, ज्यांनी महाराष्ट्र 2.5 वर्ष त्यांच्या कारकिर्दीमध्ये अक्षरशः लुटला विकला, ते अगर तिथे जाऊन नतमस्तक होत असतील तर त्या हुतात्मा चौकाचं शुद्धीकरण केलंच पाहिजे अशी माझी मागणी आहे। आजचा अग्रलेख मोठा आमच्या अमित शाह साहेबांवर लिहितात, बोलतात की अमित शाह मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईकरांना धडकी भरली पाहिजे, भीती वाटली पाहिजे, मुंबई महाराष्ट्रातून तोडण्याचे षडयंत्र आहे। तुला काय, तुझ्या त्या आदित्याच्या मित्राच्या डिनोची ही पॅन्ट वाटली का? कधी पाहिजे ती पडेल? आणि आता मोठं तुम्हाला शहा या आडनावशी फार एलर्जी वाटते, आमच्या गुजराती बंधू भगिनींच्या बद्दल तुम्हाला फार द्वेष वाटतोय। मग उद्धव ठाकरे, त्यांचा कुटुंब, त्यांची मातोश्री, आतापर्यंत नेमकं कोण चालवत आहे? माझ्या गुजराती बंधूंचा तुम्हाला, समाजाचा तुम्हाला पैसा चालतो, पण शाह नावाच्या आडनावाचं तुम्हाला एलर्जी आहे? तुमचा तुझा जो मालक जो बाहेरगावी जातो लंडनला, साऊथ आफ्रिकेला, अमेरिकेला, जिथे काय बाहेरगावी फिरतो, ते पैसे नेमकं कोणाचे असतात? फ्लाईटचे तिकीटपासून हॉटेलचे हॉटेलचा खर्च, तिकडच्या शॉपिंगचा खर्च, मी चॅलेंज देतो, एक पण रुपया अगर उद्धव ठाकरेच्या खिशातून गेला असेल तर मी पाहिजे ते करीन। सगळ्याचा सगळा खर्च मुंबईचे काही बिल्डर आणि उद्योजक ह्यांच्याबरोबर असतात लंडन आणि बाहेरगावी।
ह्यांचा राहण्याचा खर्च, ह्यांचा तिकीटचा खर्च, ह्यांचा शॉपिंगचा खर्च, हे अनुभवाने मी सांगतोय। काही वेळी मी स्वतः तिथे असायचो तेव्हा तुम्हाला गुजराती बंधू म्हणजे तेव्हा गुजराती समाज चालतो तेव्हा तुम्हाला त्यांच्यावर आक्षेप नाही का हे मुंबईतून महाराष्ट्र तोडणार आहे। जो मुंबईमध्ये वरळीमध्ये जो एट्रिया नावाचा मॉल आहे, एट्रियाचं फुल फॉर्म काय हो जरा विचारा, जरा उद्धव ठाकरेला विचारा, एट्रियामध्ये ए कोण आहे, टी कोण आहे, आर कोण आहे हे जरा विचारा जरा, मग कळेल। मग तो जो काय तुमचा पार्टनर आहे तो काय पाकिस्तानवरून आलाय, तो गुजराती नाही, तेव्हा तुम्हाला वाटत नाही का मुंबई महाराष्ट्रातून तोडणार आहे? हे जे काय घाणेरडा राजकारण हे वर्षानुवर्ष जे सुरू आहे, एका बाजूला मुंबई महापालिकेचे आणि सगळी कामं गुजराती माणसांच्या समाजाच्या लोकांकडून करून घ्यायची, त्यांच्या पैशावर आपलं आयुष्य उभं करायचं, गाड्या फिरवायच्या, बाहेरगावीचे दौरे करायचे, नेपेन्सी रोडमध्ये जे तुमच्या सगळे जे सामान जे विकत घेतलं जातं घरी त्याचा मालक कोण आहे? म्हणून हे जे काय घाणेरडे द्वेष नुसतं फक्त तुमच्या राजकारणासाठी तुम्ही जे पसरवता ते बंद करा, आम्ही चालायला देणार नाही। सगळी चिरफाड आणि सत्य त्या लोकांना सांगू, खरं ते लोकांना सांगू। मला आश्चर्य वाटतो एवढे पत्रकार परिषदेनंतर जो सकाळी आमचे पत्रकार मित्र त्यांना विचार त्यांच्या घरी जातात, एक पण विचारत नाही की नितेश राणे जी काय माहिती देत आहे ती खरी आहे की खोटी आहे। कोणी माझं नाव घेतल्यावर हा लगेच चिडतो, संजय राजाराम राऊत फडफड होतो, त्याची चिडला म्हणजे समजलं की सत्य आहे। मानसशास्त्रामध्ये सत्य जेव्हा पचवायला होत नाही तेव्हा माणूस चिडचिडा होतो, आणि माझा प्रश्न विचारला हा चिडतो, ए गप्रे असं म्हणतात। पण हिंमत असेल तर मी जे काल तेजस आणि आदित्यबद्दल बोललो, जे अन्यची खरी परिस्थिती मुख्यमंत्री पदासंदर्भात सांगितली त्याचं उत्तर द्या, सांगा नितेश राणे खोटं बोलतोय, नितेश राणेवर आबरू नुकसानीचा दावा करणार आहे, सांगा बघू दे मला पण सत्य कसं मग बाहेर येतं। मग ह्यांना पाकिस्तानचा अजेंडा इथे चालवायचा आहे, शरिया कायदा इथे लागू करायचा आहे, म्हणूनच ह्या लोकांना काश्मीर फाईल सारखे चित्रपट नको, म्हणूनच ह्या लोकांना केरला स्टोरी सारखा चित्रपट नको। या उद्धव ठाकरेला आणि या संजय राजाराम राऊतला माहिती आहे का, काही वर्षा अगोदर ह्याच शिवसेनेने बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने माय नेम इज खानचा विरोध केलेला चित्रपटाचा, आठवतो तुम्हाला? मग तेव्हा माय नेम इज खानचा विरोध करायचे, आणि आता तुम्हाला काश्मीर फाईल चालत नाही, द केरला स्टोरी चालत नाही। म्हणजे मी वारंवार जे सांगतोय ते उद्धव ठाकरे आणि या सगळ्यांचा धर्मांतर झालेला आहे, लव जिहाद झालेला आहे, राजकीय लव जिहाद झालाय, त्याचा परिणाम आहे तो। 19 नुसतं मुख्यमंत्री करून घेतलं नाही, सुनता केली आणि ह्याचा लव जिहाद करून टाकलाय, धर्मांतर करून टाकलाय। म्हणूनच पाकिस्तानची आणि जिहादींची भाषा हे उद्धव ठाकरे आणि ही सगळी टोळी करतायत,